तुरीसाठी त्या गोष्टी वाऱ्या करे भिक्षा मागू लागली दिवशी ब्राह्मणाच्या घरी त्या ठिकाणी फार रात्र झाली होती इतकी रात्रपर्यंत काय चालू ब्राह्मण आपला पती व जावाय घरी यावा असं शंकर म्हणून पूजन केले या पूर्णातून भगवंत संतुष्ट झाले. लगेच त्या राजा सप्तमी संपले हे राजा बंदी शटक त्यांना सकाळ सोडून देत तसेच ना करू शकतो सर्व नाश व्हाल असे सांगितलं होते. स्वप्न सप्तमी सांगले होते दोघांना बंद राजाने केले म्हणाले तुमचे लग्न तुम्हाला दुःख होते आता पेटी मॅनेज मंगल स्नान करवले त्यांचे घेतले द्रव्य त्यांना दुप्पट करून दिले तर तुम्हाला आम्ही आपल्या कृपेने करतो. या ठिकाणी स्कंद म्हणून रेवाड खंडात तृतीयोध्याय संपूर्ण आणखीन एक कथा सांगतो ती ऐकल्यानंतर भगवंताने संन्याशी जो प्लॅन केले होते साधूने काय ना निर्मत झाले साधू आमची नाव कानिचे आमची नाव बेनी रूपाने थोड्या पडला अहो म्हणाला हा काय प्रकार आहे म्हणून तू संन्याशी घडलेला म्हणून त्या संन्याशीच्या पाया पडले तू पूजेपासून पडणार म्हणून तुला वारंवार दुःख प्राप्त असे सांगितलं सत्याची पूजन केली या पूजनातून भगवंत झाले त्याची नव कापूरधान्याने भरली एक दूध घरी पडाला पुष्कळ परंतु दर्शनासाठी उत्सुक झालेली माझ्या प्रसाद प्रसन्न करत आले त्यानंतर आवडले भगवंताने तिचा प्रति पाण्यामध्ये सत्यराची माती झाली कोण समृद्ध आहे त्यामुळे तो जलाशय खूप झाली त्यावेळेस